नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील एका आडत दुकानाच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानाचा गहू आणि तांदूळ काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानावर अचानक छापा टाकून गहू आणि तांदूळ यांनी भरलेले दोन आयशर टेम्पो जप्त केले असून हे टेम्पो रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले पन्नास किलोचे एकशे चाळीस पोते गहू आणि तांदूळ असलेले दोन टेम्पो रामतीर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात या बाबीची तपासणी करण्यासाठी तहसील कार्यालयाकडे लेखी पत्र देऊन त्यांना कळवण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे ही कारवाई एक फेब्रुवारी रोजी तीन वाजेच्या सुमारास नांदेड येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जसवंत सिंग शाहू हनुमंत पोद्दार बालाजी यादगीर यादगीरवाड हेमंत बेचकेवाडे यांनी केले असून टेम्पोतील अन्नधान्य स्वस्त दुकानातीलच आहे का असेल तर स्वस्त धान्य दुकान चालकावर काय कारवाई होणार हे अद्यापही अनुत्तरित आहे गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड